एसटी महामंडळात महिला कोणीच नव्हतं ना, आणि कोणीतरी रेकॉर्ड करणं गरजेचं होतं, इतिहासात नाव नोंदवणं गरजेचं होतं, म्हणून एसटी निवडली. आम्हाला प्रशिक्षण मंडळाचं सुरुवातीला 300 दिवस वाहन चालवून सर्व प्रशिक्षण होतं. ते प्रशिक्षणानंतर आमची अंतिम वाहन चालन चाचणी झाली. त्या चाचणीमध्ये उत्तीर्ण महिलांना पुन्हा 80 दिवसाचे सेवापूर्व प्रशिक्षण दिले, आणि सेवापूर्व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एक चाचणी असते आमची, ड्रायव्हिंग टेस्ट म्हणतो आपण. ती चाचणी उत्तीर्ण केल्यानंतर आम्हाला 1 जूनला एसटी महामंडळाचा वर्धापन दिन होता. तर वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील ज्या महिला चालक आहेत त्यांना नियुक्तीपत्र मिळाली. वरिष्ठांचं खूप अतिशय चांगलं सहकार्य होतं मला. जसं आम्ही प्रशिक्षण काळामध्ये देखील आम्हाला आमचे जेवढे वरिष्ठ अधिकारी होते, प्रशिक्षक होते आमचे, तर ते देखील वेळोवेळी आम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगत होते, आणि ट्रेनिंग पण एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला आमच्याकडं ट्रेनिंग करून घेतलं आहे. एक परिपक्व चालक जे आहेत तर त्यांनी आम्हाला तसं पूर्ण एकदम घडवलं आहे. आणि महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये यायलाच पाहिजे. महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये आज 30% आरक्षण दिलं आहे, स्त्री पुरुष समानता जी दिली आहे, तर महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये यावं, आवर्जून यावं या क्षेत्रामध्ये, जिथं महिला नाही आहेत कॉम्पिटिशनला. तर मी तर महिलांना सांगेल का तुम्ही या क्षेत्रामध्ये खरंच या.